नमस्कार, मी श्यामल साबळे, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हिल, द स्पिरिट टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता, प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकी जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता बातम्या सविस्तर. जामवाडी येथील यशराज हॉटेल परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईत सुमारे 1,00,000 रुपयाची रोकड जप्त करण्यात आली आहे. जालना शहराजवळील जामवाडी गावाजवळील यशराज हॉटेल परिसरात जुगार अड्डा सुरू होता. या संदर्भात तालुका पोलिसांना माहिती मिळाली असता तालुका पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला. या कारवाईमध्ये जवळपास 98,470 रुपये हे नगदी आणि 1,00,000 किमतीच्या मोटारसायकली या छाप्यात जप्त केल्या. एकूण 1,98,470 रुपयांचा एकूण मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात जुगार खेळणाऱ्या संबंधितांना पावबंद करीत त्यांना नोटिसा देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. काल आज सकाळी म्हणजे 12:30 वाजण्याच्या सुमारास रात्रीच्या वेळी रात्र गस्त करत असलेले PSI सोबत असलेले झोटे यांना यशराज हॉटेलजवळ जामवाडी येथे माहिती मिळाली की काही लोक तिथं जुगार खेळत असल्याचं, त्यावरून तिथं छापा टाकला असता त्यावरून पोलिसांनी ते गुन्हा रजिस्टर क्रमांक 536/24 प्रमाणे मुंबई जुगार कायदा, महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये एकूण 98,470 रुपये नगदी व 1,00,000 रुपये किमतीच्या मोटरसायकली असा 1,98,470 रुपये मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आलेलं आहे. तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेलेल्या तब्बल 12 पाण्याच्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या. शिवाय चोरट्यांना देखील पोलिसांनी जेरबंद केले आहे. तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विहिरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोटारी चोरट्याने चोरून नेल्या होत्या. त्या चोरट्यांना तालुका पोलिसांनी जेरबंद केलं असून त्यांच्याकडून 12 पाण्याच्या मोटर जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर 1 अपे 4-चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, हेड कॉन्स्टेबल मानसिंग बावरे, हेड कॉन्स्टेबल जायभाय, हेड कॉन्स्टेबल खरात यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती उपनिरीक्षक विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये PI तालुका श्री उनवणे साहेब आणि त्यांची टीम, हेड कॉन्स्टेबल बावरे, हेड कॉन्स्टेबल कुडे, हेड कॉन्स्टेबल जायभाय आणि हेड कॉन्स्टेबल खरात यांनी एक संशयित लोकांना ताब्यात घेतलेला आहे. गणेश शिंदे, जलील सय्यद, असद सय्यद आणि शेख रफिक हे शिंदे काळेगाव, उठवत आणि जुना जालना इथं राहणारे इसम आहेत. त्यांना ताब्यात घेतले एक गोपनीय इन्फॉर्मेशनवरनं. आणि ज्या विहिरीमध्ये आपण पाण्याच्या मोटर वापरतो सुमारे 12 मोटर त्यांनी सीज केलेले आहेत. यावर एक गुन्हा आपल्याकडं पोलीस स्टेशनला दाखल आहे. आशिष आनंद यांच्या तक्रारीवरनं त्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक केली आहे. 12 मोटर 1,50,000 रुपये किमतीच्या आणि 1 अपे साधारणपणे 2,00,000 रुपये किमतीची असं 3,50,000 रुपयाचा ऐवज त्यांच्याकडून जप्त केलेला आहे. हा गुन्हा तर उघडकीला आलेलाच आहे, त्याबरोबर अन्य काही गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे का हेही तपासण्याचं काम सुरू आहे. त्यामध्ये निश्चितच प्रगती होईल अशी आम्हाला खात्री आहे.
बदनापूर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात 46,930 महिलांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 41,000 महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या प्रयत्नातून सध्या बदनापूर तालुक्यात प्रतिसाद मिळत आहे. बदनापूर तालुक्यात शिवसेना पक्षाच्या वतीने तब्बल 46,000 महिलांची या योजनेसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 41,000 महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 3,000 रुपयांची अर्थसहाय्य जमा झाले आहे. आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रक्षाबंधन कार्यक्रमाने शिवसेनेचा मेळावा बदनापूर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बदनापूर तालुक्यातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बोलताना भाजपा आमदार आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत आम्ही येत्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देऊ असा थेट इशारा अर्जुन खोतकर यांनी आमदार नारायण कुचे यांचे नाव न घेता दिला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांच्यासह शिवसेना नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि भाऊ मला सर्व आनंद वाटतो की आज बदनापूर विधानसभेमध्ये 43,930 महिलांची नोंदणी झाल्यावर 41,000 महिलांना त्यांच्या थेट खात्यावर 3,000 रुपये प्राप्त झाले. मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता की राखी पौर्णिमेच्या पूर्वी सर्व महिलांच्या बहिणींच्या खात्यावर 2 महिन्याचे 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये पडतील आणि हा शब्द खरा ठरून दाखवला. खरंतर मुख्यमंत्री महोदयांचे मानवतेवर आभार कमी आहे. आम्ही सर्व घटनापर्यंतच्या सभामध्ये सर्व बहिणींच्या वतीने मी मुख्यमंत्री महोदयांचे व माननीय खोतकर साहेबांचे ऋणी आहे. खरंतर भाऊ हा कार्यक्रम ठेवत असताना तुम्ही आम्हाला वेळ दिला. वेळ दिल्यानंतर गेल्या ह्या 2-4 दिवसांमध्ये निवेदन झालं. खरंतर बदनापूर विधानसभेचा पहिला मेळावा आहे. यानंतर आम्ही आता भूषणभाई वाडकरचा भोकरदांचा मेळावा, भालचंद्र गोर्जे आमचे शिवाजी दरबारचा प्रमुख आमरचा मेळावा, तुम्ही आम्हाला वेळ द्या. या दोन्ही तालुक्यामध्ये भव्यदेव असा मेळावा येणाऱ्या काळामध्ये घेणार आहे. खरंतर भाऊ आपण युतीमध्ये काम करतो. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शिवसैनिकाला विश्वासामध्ये घेतलं जात नाही. मान्यवर अजून वेळ गेलेली नाही. अजूनही सुधरा. तुम्हाला झटकाच पाहिजे असेल म्हणून आम्हाला झटका द्यायला तुम्हाला वेळ एका मिनिटाचा लागू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला विचारा देतो या सभेच्या माध्यमात आमच्या शिवसैनिकाला डावलण्याचा प्रयत्न जर केला तर याच शिवसैनिकाने तुम्हाला कोणा पुढच्या काळात डावललं तर मग आमच्या नावाने खडे बोलायची गरज नाही. ज्याला समजायचं त्याला ऑटोमॅटिक समजून जाईल. ते समजून घ्यावं. हा भगव्याचा वाली किल्ला आहे. हा शिवसैनिकांचा वाली किल्ला आहे. मानाने नारायणरावने नेतृत्व या विभागाचं केलं. काही काळ संतोष दानवेने केलं, संतोष सामने या ठिकाणी केला. हा बालिकाला निश्चितपणे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा हा बालिक केला आहे. त्यामुळं आपल्याला आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून इशारा देऊ पाहतो की आपलं वागणं निश्चितपणे बदललं पाहिजे. आज या ठिकाणी औषध आणि कन्नडला तुम्ही सर्व बहिणींना बरोबर बहिणीचा सन्मान या ठिकाणी करता. मी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांना सांगणार आहे की बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हजारो बहिणी आपल्या पाठीमागे उभा आहेत आणि ज्या पद्धतीने भाऊसाहेबांनी मागणी केली की बदनापूर विधानसभा मतदारसंघ आज शिवसेनेला दिलाच पाहिजे.
मुस्लिम धर्मगुरू बाबत कथित वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महंतांविरोधात जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना शहरातील मौलाना यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी कथित वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा देशभरात मुस्लिम समाज बांधवांनी निषेध व्यक्त केला. याला अनुसरून जालना येथील मौलाना शेख फहीम शेख हमजा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 209, 302, 353, 356 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही मुस्लिम बांधव आणि मौलाना आज सदर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणात फिर्याद घेऊन गेले होते. त्यानंतर 0 FIR नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैं शेख फहीम शेख हमजा सदर जमियत उलमा नया जालना पिछले 8-10 दिनों से जो एक सुकोल नाम निहाद महाराज जिसने प्रोफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की थी और अपने अधर्मी होने का सबूत दिया था उसके खिलाफ आज सदर बाज़ार पुलिस स्टेशन में भारतीय न्याय संहिता 299, 302, 353/2, 356/2, 356/3 के तहत 0 से गुना दाखिल किया गया और अमन शांति के लिए और शहर जालना के तमाम मुसलमानों के मन को शांत करने के लिए ये कार्रवाई ज़रूरी थी जिसके चलते सदर बाज़ार पुलिस स्टेशन ने इस भावनाओं को महसूस किया और आज 23/8/2024 जुमा के दिन ये कार्रवाई अंजाम पाई मुकम्मल हुई. FIR फट गई और गुना रजिस्टर हुआ. संदर्भ में क्या कहना चाहेंगे? हम यही कहना चाहते हैं कि अभी तो हमने ये मांग की और भारत के कानून के तहत जो धारा है उस पर लगनी चाहिए वो लगी. हम आगे के लिए तो ये कहना चाहते हैं कि सभी धर्मों के धर्म गुरुओं के बारे में अगर कोई अशब्द इस्तेमाल करता है तो उसके लिए फांसी की सज़ा का कानून लागू होना चाहिए ताकि मुल्क में शांति बनी रहे और कोई किसी के धर्म गुरु के बारे में अशब्द बोलकर अपने अधर्मी होने का सबूत ना दे. बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मतभेद निर्माण होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या समितीवर शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला घेतलं नसल्याची तक्रार शिवसेना जिल्हा प्रमुखांनी अर्जुन खोतकर यांच्याकडे केल्यानंतर आज माध्यमांशी बोलताना याबाबत अर्जुन खोतकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पाहूयात. हो, जिल्हा प्रमुखाने माझ्याकडे या ठिकाणी तक्रार केली की आमचा मित्र पक्ष या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्याला विश्वासात घेत नाही. बघा, लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्याची आहे आणि या ठिकाणी एकही सभासद आमचा त्या कमिटीवर घेतला गेला नाही. जालन्यामध्ये भाजपचे सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, गोकर्धनला आहेत, परतूरला आहेत, तो जालन्यामध्ये आपल्या बदनापूरमध्ये एकही सदस्य शिवसेनेचा घेतला नाही. त्यामुळे ती आमची नाराजी या ठिकाणी आहे. ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी मिळून केलेली योजना आहे. पण मुख्यमंत्री महोदयाचा मोठा वाटा त्यामध्ये. जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून कामगार भवन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. पाहूयात. जालना जिल्हा बांधकाम संघटना यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदन देऊन देखील प्रश्न मार्गी न लागल्याने जालना जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने आज कामगार भवन कार्यालय समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये नोंदणी आणि नूतनीकरणासाठी ग्रामसेवकांची प्रमाणपत्राची अट रद्द करा, त्यासाठी नोंदणीकृत ठेकेदार यांची सही शिक्के सामान्य करावा, संच वाटप करण्यासाठी निवडलेल्या कंपनीबद्दल माहिती जसे की कंपनीचे नाव, जिल्ह्यातील प्रतिनिधी, वाटप करण्याची पद्धत, कॅम्प ऑनलाईन करण्याची पद्धत, कामगारांना देण्यात येणाऱ्या सुविधा इत्यादी बद्दल सविस्तर लेखी माहिती देण्यात यावी. नोंदणीकृत नोंदणी करून विविध योजना तपासण्यासाठी अर्ज निकाले काढण्यासाठी मंडळाचे किंवा इतर विभागाचे आपणास काय निर्देश आहेत तेथील लेखी पुरावे स्पष्टीकरण द्यावी. या आणि अन्य मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत संबंधित अधिकारी येऊन सविस्तर चर्चा करत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील असे कामगार संघटनेचे उपाध्यक्ष गोविंद आर्दड यांनी सांगितले. यावेळी कोषाध्यक्ष सुभाष मोहिते, सुधाकर कोथलकर, दिगंबर वाघुंडे, प्रभाकर चोरमारे, विजय बोर्डे, भागवत शिंदे यांच्यासह जालना जिल्हा बांधकामगार संघटना यांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. आमची प्रमुख मागणी आजच्या आंदोलनाची ही आहे की
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 29 प्रकारच्या योजना बांधकाम कामगारांना आहेत, परंतु मागच्या 6 महिन्यापासून सरकारी कामगार अधिकारी यांच्या आडमुठ्या धोरणामुळं कामगारांचं नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रिया संतगतीनं चालू आहे, थांबलेली आहे. कारण कामगार अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र आणा, तेव्हाच तुमचं नूतनीकरण नोंदणी होईल. परंतु ग्रामसेवक संघटनेनं त्या कामावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 कायद्याच्या तरतुदीनुसार केंद्र सरकारचा कायदा आहे, त्याच्यामध्ये बांधकाम कामगारांना नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी फक्त नियोक्ता म्हणजे जो मालक आहे कामगाराला नेमलेला त्याचं प्रमाणपत्र लागतं. कायद्याची अंमलबजावणी हा अधिकारी करत नाहीत आणि मनानं दुसरे नियम हे यांनी याच्यामध्ये घिसाडघाईनं घातलेले आहेत, त्याच्यामुळं या जिल्ह्यातल्या भरपूर म्हणजे लाखो कामगार ह्या योजनेपासून वंचित आहेत. शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त मालकाच्या ठेकेदाराच्या नियोक्त्याच्या प्रमाणपत्रावर कामगाराची नोंदणी नूतनीकरण होते आणि जालना जिल्ह्यात होत नाही. मग जालना जिल्हा हा पाकिस्तानमध्ये आहे का? जालना जिल्हा हा दुसऱ्या राज्यात आहे का? बुलढाण्याला ती तरतूद आहे इथं का नाही? हा फक्त सरकारी कामगार अधिकाऱ्याचा आडमुठेपणा आहे आणि त्यांच्या या आडमुठेपणामुळं कामगार लोक योजनापासून वंचित राहत आहेत, हे आम्ही खपवून घेणार नाहीत. याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज हे धरणे आंदोलन करत आहोत. बदलापूर येथील शाळेतील 2 चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या जालना बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये व्यावसायिकांनी सहभागी होण्याचं आवाहन आमदार कैलास गोरंट्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले. निसारजी देशमुख असेल, राजेश टोपे असेल, आमचे राजाभाऊ देशमुख असेल, आम्ही सर्व बसून असा विचार केला की एक संयुक्त बैठक घ्यायची आणि आपला निर्णय जनतेसाठी प्रेस माध्यम द्यायचं. मग आम्हाला बलात्कार जी घटना झाली त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आणि डेप्युटी मुख्यमंत्री आहेत, पहिल्यांदा मी देवेंद्र फडणवीसबद्दल बोलतोय, आता हे घटना होऊन आता 4 दिवसपेक्षा जास्त झाले पण आतापर्यंत या घटनेबद्दल त्याने तोंड उघडलं नाही आणि त्याबद्दल काही बोललेलं नाही. दुसरीकडं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की जे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन झाला, जे बदलापूरमध्ये आंदोलन झाला, त्याच प्रॉपरचे लोक नाही बाहेरचे लोक आले. आता मला हे सांगायचं की असला प्रकारच्या वक्तव्य करणे हा मुख्यमंत्रीला शोभत नाही. आणि बदलापूर हा त्यांच्या मुलाचा मतदारसंघात येतोय, शाळा कोणाची आहे हे सर्वांना माहीत आहे. शाळामध्ये कसं ठेवायचं, CCTV नाही आहे, काही वचक नाही, कोणावर काही हे नाही. असली घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री नैतिक जिम्मेदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे किंवा डेप्युटी CM नैतिक जिम्मेदारी घेऊन दिला पाहिजे. उलट डेप्युटी स्पीकर तर काही बोलत नाही आणि उलटा हा शिंदे लोकांना म्हणतो की, आणि दुसऱ्या दिवस त्याने बदलापूरकर म्हणतात की आता राजकीय हस्तक्षेप नको. आता हे बघा, यात राजकारणाचा संबंधच काय? ही घटना एवढी भयंकर आहे की सर्वसामान्य माणूस गप्प बसू शकत नाही. आणि लोक रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर उतरावं लागेल कारण ते ज्या मुलीचे आई स्वतः गर्भवती असताना 13 तास त्या पुरुषांनी बसली, 13 तास नंतर झाल्यानंतरही त्यांचा रिपोर्ट ते दाखल करू घेत नाही, मग आंदोलन झाल्यामुळं हे लोक जागले. म्हणजे बघा, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन या महाराष्ट्रात नाही. हा घटना झाल्यानंतर कंटिन्यू येऊ लागले, कोल्हापूरमध्ये अशीच घटना झाली, इकडं घटना झाली, तिकडं घटना. म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा या महाराष्ट्रात आहे की नाही असं आम्हाला वाटते. आणि पोलीस प्रशासनावर लोकांचा कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही, गुन्हेगारांना पोलिसाचा काही डर नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रात सर्वात हे जे महायुती सरकार आली, या जेवढे सरकार येऊन गेले, सर्वात थडकला सर कोणती असेल ती हे महायुती आहे. कारण कोणतीही जिम्मेदारी नाही. त्यांचा एक मंत्री म्हणतो राष्ट्रीय पशु काय आहे, तो चीता म्हणतो. आता काय सांगू त्यांच्या मंत्र्याला हे कळत नाही राष्ट्रीय पशु काय. ऐसे ऐसे लोक आहे, बेजबाबदार लोक आहे. आणि यांचा निषेध करण्यासाठी उद्या आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्व उद्या बंदचं आवाहन करतोय. आज मी आमचे व्यापारी असून महासंघचे विनीसी साने यांना बोललो, आमचे दुसरे मित्र सतीश पंची यांना बोललो, बाबू शेठ चोड्या यांनाही माझं बोलणं झाला, MIDCचे घनश्याम शेठ गोयल त्यांनाही माझं बोलणं झालं, आणि पानटपरी असोसिएशनचे जे नेते आहेत त्यांनाही बोललो. आम्ही आता राहिलेले जेवढे असोसिएशन मी आणि बेकर साहेब त्यांना बोलणार आहे
की बंद उद्या शांततेपूर्वक आम्हाला बंद करायचंय, कारण ही झोपलेली सरकार याला कुठंतरी जागा आली पाहिजे यासाठी, आणि महाराष्ट्रात जे लहान मुली आहे आणि की महिलावर यापुढे अशी घटना झाली नाही पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. काल बघा भास्करराव मुख्यमंत्रीने कोणतं उदाहरण दिलं, 2 महिन्यात म्हणे आम्ही फाशी दिली. जर बघा एक मुख्यमंत्री असा चाइल्डिश सारखा बोलतोय आणि ते अनालिसिस आला त्या टीव्हीवर, म्हणजे 3-3.5 वर्षानंतर त्याला फाशी लागली आणि हे म्हणतो की मी 2 महिन्यात फाशी. म्हणजे तुम्ही सांगा हे याला पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री असा बाल्दिश्य जबाब देतात. आणि आमचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्याच्यावर बोलले की त्यांच्याविरुद्ध बावनकुळे आणखीन काय बोलतात, म्हणजे असली जी घटना आहे एकतर तुम्ही यामध्ये दोषी आहे, तुमची नैतिक जिम्मेदारी राजीनामा द्यायचा ते देत नाही, उलटा आम्हाला टार्गेट करण्याचं काम केलं, हे बरोबर नाही. महाराष्ट्र जनता हे खपून घेणार नाही. उद्याच्या बंदामध्ये संपूर्ण जालन्याच्या व्यापाऱ्यांना आणि जालन्याच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, उद्या बंदमध्ये आम्हाला आमच्या तुम्ही सहभाग व्हा आणि आम्हाला मदत करा. महाराष्ट्राची मुलींना वाचवण्याचं काम तुम्ही आम्ही यापुढे करू असं मी सांगतोय. भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणात फरार असलेला संशयित आरोपी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत याला जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, पाहूयात. भोकरदन शहरातील गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप राजपूत मागील 45 दिवसांपासून फरार होता, यास जालना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जामनेर जिल्हा जळगाव इथून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, सागर बावीसकर, धीरज भोसले, योगेश सहाने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सदरील आरोपी डॉक्टरला न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत आज पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी माहिती दिली. 7 जुलैला सिव्हिल सर्जन जालना आणि पोलिसाचा जॉईंट पथकनी एका हॉस्पिटलवर छापा टाकून तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि PCPNDT कायद्या अनुषंगाने त्याच्यामध्ये गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये 4 आरोपी अटक केले होते, त्यामध्ये नर्स काही एजंट असा होता, पण मुख्य आरोपी जो डॉक्टर मुख्य आरोपी होता दिलीप सिंग राजपूत तो त्या दिवशीपासून फरार होता. त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती, खासकर LCBची टीम त्याच्यामध्ये मागचे 45 दिवसापासूनच मागे होती आणि लास्ट 20-25 दिवसापासून तर बाहेर मुक्काम करूनच शोध घेत होती. 2-3 अशी वेराळी थोड्या आणि चुकली टीम, म्हणजे ते जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली. पण शेवटी काल रात्री आरोपीला, मुख्य आरोपीला जळगावमधून जिल्ह्यामधून ताब्यामध्ये घेण्यामध्ये टीमला सक्सेस भेटलेली आहे. अगोदर त्या आरोपीची माननीय सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेल एंटीसिपेटरी बेल टाकली होती, ती पोलिसांनी व्यवस्थित से दिल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेली होती आणि तरी तो आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होता. तर आता ते अटक करून सक्सेस भेटला आहे. आता नुकताच आता जस्ट मला माहिती प्राप्त झाली आहे की त्याला आम्ही 14 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती, 7 दिवसाची पोलीस कस्टडी 29 तारीखपर्यंतची कोर्टाने त्याला ग्रांट केली आहे. आता त्याच्यासोबत अजून कोण इन्वॉल्ड होता, प्लस जो भ्रूण वगैरे त्यांनी गर्भपात केले आहे ते कुठे त्याने विल्हेवाट लावली, त्यातून किती पेशी कमावले, त्यांचा काय केला, ती सगळी चौकशी आता तो मुख्य आरोपी आम्हाला भेटल्यामुळे त्याला आता वेग येईल आणि त्याप्रमाणे आम्ही आता सगळी चौकशी करणार आहोत. म्हणजे अबॉर्शन तो हो 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 म्हणजे तो तसाच जो म्हणजे सोनोग्राफी करूनच ज्या ज्या की मुली आहे तसा जर सापडला तर त्याच्या अबोर्शन करण्याचा आहे. इनफॅक्ट असे पण तपासामध्ये निष्पन्न झाला आहे की कधी कधी पूर्णपणे व्यवस्थित सोनोग्राफीमध्ये निष्पन्न ना असताना पण मुली आहे असं सांगून पण पैशासाठी करत होता असा आमची तपासामध्ये आतापर्यंत वाटत आहे. आता तो कस्टडीमध्ये आल्यानंतर आता त्याचा अजून डिटेलमध्ये तपास करता येईल. याबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं. पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार.
एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयातील एक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग, यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, कोटला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7559340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका टीएमटी सरिया, कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया, मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर, ब्रांडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डी फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.